कराडमध्ये पुन्हा एकदा गँगवारचा भडका. मध्यरात्रीच्या सुमारास प्रभात टाकीच्या परिसरात तब्बल 11 गोळ्या झाडून युवकाचा खून करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास 12:30 सुमारास प्रभात टाकी परिसरात तब्बल 11 गोळ्या झाडण्यात आल्या. यात कुख्यात गुंड दीपन याचा मृत्यू झाला. गुंडे यांचा मुलगा उत्पादाला खंडणीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमी देण्यात येत आहे. मंगळवार पेठेतील बांधकाम व्यावसायिक निहाल अल्ताप पठाण यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून खंडणी न दिल्याच्या कारणावरून अभिनंदन झेंडे, बबलू उर्फ प्रतीक चव्हाण, प्रवण सोलवंडे, अविनाश काटे, प्रकाश करवले यांनी प्राणघातक हल्ल्या करण्याच्या हेतूने हातात तलवारी घेऊन दहशत माजवली होती. दरम्यान मंगळवारी या घटनेचे उमळाहून पवन यांच्यावर तब्बल 11 गोळ्या झाडण्यात आल्या.